कथित माथाडी कामगार आणि राजकीय पक्षांच्या कामगार संघटनांच्या नावाखाली ठाण्यातील वागळे इस्टेटमधील उद्योजकांकडून खंडणी वसुली आणि धमक्या सत्र सुरू आहे. गेल्या 3 महिन्यात वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रात असे 10 प्रकार घडल्याचं समोर आलंय. ठाण्यातील वागळे इस्टेटमधील औद्योगिक क्षेत्रात 3 महिन्यांपासून कथित माथाडी कामगार राजकीय पक्षांच्या नावाखाली उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करू लागलेत. अशा प्रकारच्या 10 तक्रारी गेल्या 3 महिन्यात टीसा या ठाण्यातल्या कामगार संघटनेकडे आल्या आहेत. या प्रकरणी टीसानं ठाणे पोलीस आयुक्तांना माहिती दिली आहे. एकीकडे आपण मेक इन महाराष्ट्राचा मोठा गाजावाजा करतो, मेक इन इंडियाचा गाजावाजा करतो, पण आमच्यासारखा इंडस्ट्रियलिस्ट नाही. मग जर का अशा प्रकारचा आमच्यावरती दबाव येत असेल तर आम्ही कसे सर्व्हाइव्ह होणार, आमचा कसा धंदा होणार? कृपया याच्यावरती स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ऍक्शन घ्यावी. काल आम्ही FIR रजिस्टर केली आहे आणि ताबडतोब स्विफ्ट ऍक्शन घेत आम्ही त्या 3 आरोपींना अटक केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच एका उद्योजकाकडे 45,000 रुपयांची मागणी कथित माथाडी कामगारांकडून करण्यात आली. उद्योजकाकडून 7,000 रुपये उकळण्यात आले होते. हे रॅकेट मोडून काढण्यासाठी ठाणे पोलीस आता सरसावले आहेत. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. Zee Chubi.